रावा अवॉर्ड आपण घेतो एक 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 करून. तर पुढे होता बेस्ट पोएम मेल, तर त्याच अवॉर्ड जातोय डी वाय पाटील. नुकतंच लग्न झालंय त्याचं. आपण उशीर होतोय आणि डीवाय पाटील आणि हा डीवाय पाटील नाहीये, शिवम महाजन. नेक्स्ट आहे बेस्ट पोईम फिमेल, ती आहे मंजिरी शेट्टे. मीनाक्षी पाटील, मानसी पाटील, मानसी परंजपे पाटील, ती पण अरे हो नशी आठवलं आपल्याला. तिने एक मेसेज पाठवलाय सगळ्यांसाठी, तर तो कॉन्टेस्ट मी तो सगळ्यांसाठी मी प्ले करतोय. मस्त धमाल करताय असं ऐकलं मी. मी येऊ नाही शकले यावेळेस, मी पुढच्या वर्षी नक्की येईल. नक्की मी खूप मिस करते तुम्हाला सगळ्यांना. सचिन, केडी, श्रेया, आय एम रिअली सॉरी मी नाही येऊ शकले. आणि शांतेश, तू बरं झालं गेलास पुण्यातून. आणि माझ्याकडून रुपेश, दीप्ती, नचिकेत, विश यू ऑल अ व्हेरी 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 हॅपी बर्थडे. एन्जॉय लॉट अँड मिसिंग यू ऑल. बाय बाय. लास्ट आहे बेस्ट पोस्ट, त्याच्यासाठी खूप चर्चा चालू होती बेस्ट पोस्ट. ती मिळते मीनाक्षी तवाटे. मी दोन्ही आणींना विनंती करेन की आणि केडीला देखील तिघांनी. सगळेच अवॉर्ड्स झाले तिथे. तर अजून रोहिणी गोखले, हिला रावाबद्दल काय वाटतं किंवा तिच्या मनातल्या काय भावना आहेत ह्या तिला व्यक्त करायच्या होत्या. मी तिला विनंती करेन की तिने आपल्या मनातील भावना ज्या काय व्यक्त कराव्या. कशाची भाषा अर्थ बोलता एकविसाव्या शतकाची, एकविसावा न दिसावा व्यथा आजच्या आयुष्याची. आज भौतिक सुखांची रेलचेल चालू असताना ही वेदना फार बोलकी आहे, कारण श्वसन, भोजन आणि शयन यांच्या पलीकडे माणसाला काहीतरी हवं असतं, ते म्हणजे समाधान, मनशांती. आणि आज नेमकी तीच कुठेतरी हरवलेली आहे, कारण तशीच परिस्थिती आज सभोवताली आहे. काळजी हा या शब्दाचा तर परवलीला शब्द झालेला आहे आणि तो शिकवला या महागाईने. दारिद्र्याची लेवणी वसणे कशी पहावी सुंदर स्वप्ने, दारिद्र्याची लेवणी वसणे कशी पहावी सुंदर स्वप्ने, महागाईचा राक्षस करतो आयुष्याची उजाड राणी. आज सर्वच वस्तूचे भाव सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेर जात आहे. कधी दुष्काळ, कधी संप, तर कधी दंगल, कोणतंही कारण महागाईला पुरतं. दाटागडम तर रॉकेटची टंचाई, हे सारं नित्याचं झालेलं आहे. नवकोट नारायणाचा दरिद्र नारायण करण्याची किमया करते ही महागाई. दोन तोट्यांनी जोडणाऱ्या आणि एका तोटीने रिकाम्या होणाऱ्या हौदासारखं झालं आहे जीवन. कधी कधी तर असं वाटतं की हा हौद एका तोटीने भरतो की आणि दोन तोटी रिकामा काय होतो. कारण माणसाच्या इन्कम पेक्षा त्याचा बाकीचाच खर्च जास्त झालेला आहे. रांगेच्या गणिताबद्दल तर काय बोलावं, रांगेचं गणित मूल रांगता रांगता शिकतंय. महागाईचं पिलू भ्रष्टाचार, परिस्थितीला शरण जाऊन माकडीवाट ठरणं वेगळं. इथे तर मंत्री, पोलीस अधिकारी, सरकारी अधिकारी देखील कुंपणाचं शेत खात आहेत. कुणाचा भरोसा धरावा? न्यायालयात न्याय विकत मिळतो आहे म्हणे, शाळेच्या प्रवेशापासून ते थेट राष्ट्राच्या लष्करी गुपित विकण्यापर्यंत भ्रष्टाचाराची मुळे पसरलेली आहेत. आणि ही सारी परिस्थिती भयावह आहे. आपला अन्नदाता, आपला शेतकरी तरी आज सुरक्षित आहे का? आपली स्त्री तरी आज सुरक्षित आहे? सप्तरंगाची उधळण करणाऱ्या इंद्रधनुष्यातील सात रंग एकत्र आले आणि सोज्वळता आणि साधेपणाचा श्वेत रंगाचा अभ्युदय झाला. या विश्वातल्या श्वेत रंगाचा सप्त रसांचा सप्त गुणांचाच म्हणजे दया, क्षमा, शांती, प्रेम, वात्सल्य, पावित्र्य आणि मांगल्याचा संगम झाला. स्त्रीने जन्म घेतला, स्त्रीने जन्म घेतला. तरीही अनेक ठिकाणी हुंड्यासाठी केलेला जाच, बलात्कार, तर काही ठिकाणी मुलगी नको असा विचार करणारे मूर्ख लोक. खरंच खूप वाईट वाटतं. अरे काय द्यावा एखाद्या स्त्रीने हुंडा घेताना मुलीचा विचार
जिने ज्या घरात आपले बालपण घालवले, ज्या माणसात आपले बालपण घालवले, ते घर ती माणसं सोडून तुमच्यावर विश्वास ठेवून एक नवं नातं जोडायला जाणार आहे. त्या मुलीच्या वडिलांचा विचार करा हो, जे तुम काळजाचा थोडा तुमच्याकडे देत आहे, आणि म्हणून त्यांनाच हुंडा मागावा हे कितपत योग्य वाटत. सुसंस्कृतपणा जेव्हा लज्जेने मानाखाली घालून बसतो ना, तेव्हा खऱ्या अर्थाने मानवतेचं अमूल्य झाल्यासारखं वाटतं. नाऊ अ डेज पीपल हार्डली थिंक, दे जस्ट थ्रो वर्ड्स फ्रॉम इच अदर, असं झालं आहे. निरीश्वरवादी विज्ञानिष्ठांचा बुरखा पांघरून परंपरागत श्रद्धांवर मात घालत आहेत, पण त्याबदल्यात तेवढ्या श्रद्धाची तेवढ्या तोरा मुलाची श्रद्धास्थाने निर्माण करत नाही. माणसाचा तोल तर ढासळलाच आहे हो, पण त्याबरोबर माणसाचा निसर्गाचा समतोल देखील माणूस बिघडवत चाललेला आहे. प्रदूषणाच्या छायेत त्याचं जीवन कळाहीन होऊन चाललेलं आहे. ब्लॉक सिस्टीमच्या घराणी माणसा माणसामध्ये भिंती निर्माण केलेल्या आहेत, तर सिमेंटच्या जंगलांनी सांस्कृतिक जीवन सौंदर्यहीन केले. गर्द आणि मादक पदार्थाच्या सेवनाने तरुण पिढी विळखत आहे, तर दोन पिढ्यांचे संघर्ष वाढून वृद्धाश्रम येत आहे. ही सारी परिस्थिती भयावह आहे. भ्रष्टाचार, अंधश्रद्धा या सर्व गोष्टी नाहीस झाल्या पाहिजे. स्त्रियांचा हवा तेवढा सन्मान झाला पाहिजे. आपला हा शेतकरी अन्नदाता सुखी राहिला पाहिजे. गरजूंना मदत करणं आणि त्यातून मिळणारं आत्मसमाधान हे खरंच खूप छान असतं. आपण या सर्व गोष्टींचा समतोल राखला ना, तर खरंच आयुष्य खूप सुंदर आहे. असं म्हटलंय की दोन घडींचा डाव त्याला जीवन ऐसे नाव. हो, हा डाव खरंच दोन घडींचा आहे, पण त्यात वाटेल येणाऱ्या दुःखांचा संकटांचा सामना करण्यापेक्षा सुखांची स्तोत्रे गायला तर आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. आयुष्य किती जगला त्यापेक्षा कसे जगलात याला महत्व आहे. काउंट युअर लाईफ बाय स्माइल्स, नॉट बाय टिअर्स. आपल्या राव आमचं वेगळं आहे. या कुटुंबात सांस्कृतिक, क्रीडा या व्यतिरिक्त आणि सामाजिक उपक्रमही राबवले जातात, आणि या एवढ्या एवढ्या कुटुंबाचा मी एक भाग आहे. त्यामुळे मी अभिमानाने म्हणते, राव आमचं खरंच वेगळं आहे. राव आमचं वेगळं. मुंबई म्हणजे मुंबई, स्वप्नील आणि मुक्ताचा गाजलेला चित्रपट, त्याच्यावरती आपण आता बघूया का कळेल.
सादर करतात कुंजवण्यातली राणी, तर बघूया काय नक्की आहे ते। कुंजवनाची सुंदर
माझ्या श्वासात तू माझ्या स्वप्नात तू तरी काय सखे दूर तू सजणी इथे आपण आणूया एका एकाला तर मराठी मिक्स म्हणून आहे एक सॉन्ग पॅरडी तर ती तुमच्या समोर सादर करतोय आणि बघूया मग काय काय केलं आपल्या मुलांनी ते अश्विनी Yeah.